पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ लेखी आश्वासन देऊन सुद्धा योग्य कारवाई न झाल्याबद्दल दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहे. माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई 32 यांनी दिलेल्या आश्वासनाची प्रतिसाद घेऊन दिनांक 15 जुलै 2019 पासून केलेले आमरण उपोषण दिनांक 20 जुलै 2019 रोजी मागे घेतल्यानंतर शासन स्तरावर दिनांक 25 जुलै 2019 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मंजूर व रिक्त पदावर 11 महिने कालावधीसाठी नेमणूक आदेश निर्गमित करण्यात विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले आहे. सदर निर्णयाप्रमाणे मान्य कुलगुरू हे 54 अंतर्गत प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून आम्हाला 11 महिने कालावधीसाठी तात्काळ निवडणुका येतील असे अपेक्षित होते, परंतु दिनांक 25/7/2019 बैठकीनंतर विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिनियम अधिकार प्राप्त असून सुद्धा विद्यापीठाकडून शासनाकडून दिरंगाई व वेळ काढूपणाची भूमिका घेण्यात येत असल्याने शासनाकडून विद्यापीठाकडून आमचा अपेक्षाभंग तसेच नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून माननीय उपविभागीय दंडाधिकारी उदगीर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणे भाग पडत आहे. देतो उद्या देतो कदम साहेबांना सगळं म्हणणार नाही तुमच्या जुन्या लोकांचं काम करतो काही नाही म्हणतय आज म्हणतय आतापर्यंत आमचं उद्ध्वस्त झालेला आहे. आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण नाही झालं, आम्हाला कुठलं आणखी पोटभर जेवायला व्यवस्थित नाही मिळालं, तरी आता आम्हाला आमचा हक्क देऊन शासनाकडे मंजूर झालं म्हणते तिकडं आणि इकडं विद्यापीठ म्हणते शासनाचं पत्र आलं नाही. या दोघांच्या मध्ये दोन मुलामे एक मूर्ती मुर्दाड केल्यासारखं आम्हाला असं करून बघायला लागले. त्याच्यामुळे आम्हाला ऑर्डर दिल्याशिवाय आम्ही इथून आता उठणार नाही. असं आमरण उपोषणचा दुसरा दिवस आहे. माननीय दंडाधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषण चालू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून एकाची प्रकृती खालावलेली असल्यामुळे विजयकुमार धोंडीबा सोमवंशी यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तरी माननीय शासन व प्रशासन यांचा विचार करून एका महिन्यात दोन उपोषण करून आमचे सगळे तब्येती ढासळून गेल्यामुळं शासन आमचा सानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय मिळवून देण्यात द्यावा आणि आमचं आम्हाला आमरण उपोषणापासून सुटका करण्यात करून देण्यात द्यावा हेच आमचे